गणेश और दिवाली की मुनासिबत से नांदेड़ में आतिशबाजी के सामान की दुकानें सजनी शुरू हो गई हैं, लेकिन इन दुकानों की फायर सेफ्टी को लेकर कुछ हलकों में फिक्रमंदी जाहिर की जा रही है। औरंगाबाद और मुखेड़ के पटाखा मार्केट में गुज़िश्ता बरसों में आतिशजदगी के वाकयात रोनुमा हो चुके हैं। इस बात के पेश नज़र मनसे के ज़िला सदर मोंटी सिंह जहांगीरदार ने पटाखों की इस मार्केट को नांदेड़ से बाहर तामीर करने की मांग की है। ज़िमन में मनसे के एक वफद ने जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम भी सौंपा। वफद में जिला सदर मोंटी सिंह जहांगीरदार समेत शहर सदर अब्दुल शफी, ट्रांसपोर्ट सेना के जिला सदर संतोष सनेवाड़, विद्यार्थी सेना के जिला सदर दीपक स्वामी, अनिकेत परदेशी, महेश ठाकुर, मोहन मेकालवाड़ व दीगर मौजूद थे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर तर्फे एक सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलं की फटाक्याचे जे मार्केट आहे ते नांदेड शहरामध्ये न ठेवता नांदेड शहराच्या बाहेर ग्रामीण विभागात किंवा शहरापासून 10-20 किलोमीटर अंतरावर ठेवण्यात यावे। मागील वर्षात आपण बघितलं असेल की औरंगाबादमध्ये खूप मोठा अपघात झाला फटाका मार्केटमुळे। या शहरात जे ठिकाण आहे फटाका मार्केटचे मागील 2-4 वर्षापासून जे आपण बघितलो त्याच्या बाजूला गॅसचे गोडाऊन, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप आणि होणारा शहरात ट्रॅफिक आणि फटाक्यांचं जे उदरनिर्वाह म्हणजे जे लोक ट्रान्सपोर्टिंग आहे ते कमर्शियल गाड्यात न होता ते प्रायव्हेटमध्ये आणि शासनाची कोणती पण म्हणजे अशी सवलत नाही आहे त्या लोकांना की म्हणजे काही अपघात झाल्यानंतर तो लवकरात लवकर अटोक्यात घ्यावा असं काही उपाययोजना नाही आहे। आणि असंख्य राज्यात म्हणजे आज सकाळपासून मी न्यूज चॅनल वगैरे बघतो आहे की अनेक राज्यामध्ये फटाक्याला बंदी पण आलेली आहे। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयावर मुख्य योग्य तो विचार करावा की हा विनंतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। अगोदरच आपल्याकडे लोक कोविडपासून भरपूर परेशान असून अनेक कोविडचे योजना आपल्याला लागलेले आहेत, जमावबंदी वगैरे वगैरे, दिवाळी साजरा होणार की नाही हे पण आपल्याला माहीत नाही आहे। अगोदर व्यापारी वर्ग व सर्वसामान्य नागरिक अगोदर परेशान आहे, त्यानंतर हा मोठा फटका असा कोणताही अपघात किंवा फटका झेलण्याची लोकांची क्षमता राहिलेली नाही आहे। जर लवकरात लवकर ही आमची आमचं जे निवेदन आहे जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या हिशोबाने योग्य ती कारवाई करेल किंवा आंदोलन छेडेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मोंटी सिंग जहांगीरदार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आताच आमच्या जिल्हाध्यक्षांना म्हटल्याप्रमाणे नियोजन फटाक्याचे दुकान तर लावण्यात येणारच आहेत, पण जे त्यांचा कर जो आहे करसुद्धा महानगरपालिकेला भेटेल, पण महानगरपालिका त्या हिशोबाने त्यांना कोणतीच अशी सुविधा देत नाही आणि कोणतं त्यांच्याकडं महानगरपालिकेकडे तर बिलकुल नियोजनच नाही। ही महानगरपालिका महानगरपालिका नसून ही सगळं ढसाळ कारभार झालेला आहे महानगरपालिकेचा। फक्त त्यांना कर वसूल करण्याचं अधिकाऱ्यांना स्थानिकचे राज्यकर्त्यांचं खिसे भरण्याचंच काम उरलेलं आहे। जर ही आमच्या मागणी आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे, ही जर मागणी जर आमची पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्या ठिकाणी एकही फटाक्याचं दुकान आम्ही तिथं लागू देणार नाही, एकसुद्धा स्टॉल तिथं लागू नाही, एक फटाकासुद्धा आम्ही विकू देणार नाही अशी आमची आंदोलनाची भूमिका राहील।